గలజ్జల ప్రవాహ పావిత స్థలే గలే వలంబ్యలంబితం భుజంగ తుంగ మాలిక డమడ్డమడ్డమన్నినాదవడ్డమర్వయం జకార చండ తాండవం తనోదున శివ శివం జటాఘటోరసంగమ ప్రమన్నిలింబ నిర్జరీ విలూల వీచి వల్లరి విరాజమాన మూర్ధని ज्ञान म्हणजे धर्म, धर्म म्हणजे अध्यात्म विज्ञान जीवनात धारयते इति धर्मः। अध्यात्माचं सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म। सारे मिलिटरी वाले मारून राहिले दुष्टांना, पोलीस वाले मारून राहिले दुष्टांना, खरंच आपण जगून राहिलो मग कशाची अहिंसा फालतू? छत्रपती शिवाजी महाराजांनी करोड राक्षस मारले तर आता आपण हिंदू म्हणून आहे सुरक्षित? जोपर्यंत काही पोरग जिवंत आहे तोपर्यंत पडपड मी करत सांगतच राहीन मी तुम्हाला असं मेलो तर पुन्हा जन्माला येऊन हेच करणार। हिंदुत्वाचं रक्षण करायचं ठेका आपला सुमंदन ठेका घेतला का आम्ही? हा पैदा झाले तुम्ही त्याच्यात तर तुमचा ठेका आहे, प्रॉपर्टी देशाची आपली आहे तर देशाच्या संरक्षणाची जिम्मेदारी कोणाची आहे भाई? आता नाही, आता मौकाच नाही आहे, अंतिम मौका आहे तुमच्यापाशी। हा जो टाइम चालू आहे अंतिम टाइम चालू आहे, याच्यानंतर मौका नाही देशवासियासाठी। तुमच्या मते ह्या सगळ्या गोष्टीवर काय उपाय आहे? राजनीतीचं हिंदूकरण करणे हा एकमात्र उपाय आहे, याच्यावर दुसरा कोणताच उपाय नाही आहे। आपलं संरक्षण 350 वर्षाआधीच्या प्रजेनं केलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं? छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदुत्व असतं का? मंदिरात मूर्त्या असत्या का आपल्या? राजा होते, गुरु गोविंद सिंगजी महाराजांजवळही फौजच होती, राणा प्रतापजी महाराज राजा होते, भगवान श्रीराम राजा होते राजनीतीच करत होते, भगवान श्रीकृष्ण राजा होते राजनीतीच करत होते, आपण ज्यांना पूजून राहिलो ते राजा होते राजनीतीच करत होते। राजनीतीत कट्टर धार्मिक लोक असल्यामुळे आपण हिंदू म्हणून वाचलो। तुम्हाला असं वाटत असेल की रामराज्य स्थापित झालं पाहिजे तर राजा राम पाहिजे, धर्मराज्याची इच्छा आहे तर राजा कट्टर धार्मिक पाहिजे हिंदूवादी, तरच तुमच्या आई बहिणींचं संरक्षण संभव आहे। म्हणून तुम्हाला जर धर्मशासन पाहिजे, धर्मराज्य पाहिजे तर आपापल्या क्षेत्रातून जो हिंदू हित की बात कर रहा है उसको इथून घेते नाही, जो हिंदू हित की बात करे उसी को हम मतदान करें।